डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गंगापूरमध्ये मुलांना विविध महापुरुषांची वेशभूषा करून मिरवणूक काढण्यात आली आहे. वैजापूर गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन लासूर गाव येथे ग्रामस्थ व शाळेच्या वतीने भव्य अशी रॅली काढण्यात आली आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय. शाळेचे मुख्याध्यापक साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचं भव्य असं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी लासूरगावचे सरपंच पती वसंतराव हुमे, ग्रामपंचायत सदस्य बाबू मिर्जा, जयेश बनकर, रावसाहेब कोटकर, अरुण ठोकळ, बाबासाहेब हरिचंद्रे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 121व्या जयंतीनिमित्त माझ्या आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा लासूरगाव तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबादच्या वतीनं मी स्वतः मुख्याध्यापक बाजीराव नामदेव काळोखे आणि माझे सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, शालेय व्यवस्थापन समिती, त्याचबरोबर शिक्षणप्रेमी पालक आणि गावातील सर्व भीमसैनिक यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही यावर्षी जिल्हा परिषद शाळेमध्ये एक आगळी वेगळी जयंती साजरी करण्याचा आम्ही एक प्रयत्न केला. त्या माध्यमातून शाळेमध्ये विविध स्पर्धा, मग त्यामध्ये पोस्टर, चित्रकला, मॉडेल बनवणे ह्या स्पर्धा घेतल्या. आणि खरं तर शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे आत्ता पहिली दुसरीचे विद्यार्थी हे लेझिम पथकाच्या साह्याने आम्ही एक मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. त्यात विविध वेशभूषा घालणारे मुलं तयार केले, डॉक्टर आंबेडकर, त्याचबरोबर रमाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, महात्मा फुले, संत गाडगे महाराज, अहिल्याबाई होळकर अशा महामानवांच्या वेशभूषा तयार करून त्याची एक भव्य रथामधून आमच्या शाळेने मिरवणूक काढून लेझिम पथकाच्या वाजत गाजतमध्ये गावातून मिरवणूक काढली. यात सर्व समाजांनी सहभाग नोंदवला आणि एक उत्कृष्ट कार्य माझ्या जिल्हा परिषद शाळेने केला. अशीच जयंती जिल्हा परिषद शाळेत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. प्रकाश सातपुते, स्टार महाराष्ट्र न्यूज, गंगापूर.